नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर संग्राम पाटील मी ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करतोय आणि सध्या कोरोनाच्या आयसीयू मध्ये देखील काम करतोय मित्रो हा जो व्हिडिओ आहे हा एका नव्यानेच प्रसार माध्यमांमध्ये जी बातमी प्रसारित होते की काही संशोधन असे पुढे येत आहे त्यातून असं दिसून आलंय की कोरोना एकदा होऊन गेल्यानंतर त्यातून जी प्रतिकारशक्ती एखाद्याला मिळते ती अगदी शॉर्ट लिवड आहे म्हणजे ती खूप कमी काळापुरती उरते त्या व्यक्तीच्या शरीरातल्या अँटीबॉडीज थोड्याच वेळात काही आठवड्यातच नाहीशा होतात त्यामुळे हा पुन्हा एक नवीन गंभीर धोका आहे का आणि याचे काही मोठे इम्प्लिकेशन्स आहेत का अशी आहे चिंता लोकांमध्ये पसरली आहे आणि ती प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियातल्या पोस्टमधून अजूनच वाढते तर त्याबद्दल शास्त्रशुद्ध सध्याचं काय नॉलेज आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि तुम्हाला कळलं तर इतरांना देखील ते समजावून सांगा तर मित्र हो जर्मनी चायना आणि आता आमच्याकडे इकडे इंग्लंडमध्ये देखील असं शास्त्रज्ञांना आढळून आलं आम्हाला मेडिकल टीम्सला की एखादी व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह झाली मग ती लक्षण असलेली असो किंवा नसलेली असो तर अशा लोकांमध्ये अँटीबॉडीची जी लेव्हल रक्तात असते ती साधारणतः तीन महिने जर त्या लोकांना फॉलोअप केलं तर ती अगदी कमी होते म्हणजे सुरुवातीची जी लेवल अँटीबॉडीची असते त्याच्या अगदी वीस टक्के किंवा शून्याच्या जवळ जाते अगदी कमी होते ता आणि त्यामुळे त्यानंतर या व्यक्तीला जर इन्फेक्शन पुन्हा झालं कोरोनाचं तर त्यांना ता आजार होईल का आणि झाला तर तो किती गंभीर होईल आणि हे जर खरं असेल तर मग ही जी लस आता रिसर्च सुरू आहे याच्यासाठी या गोष्टीचा या काय अर्थ आहे मग लसने देखील अशी जर दोन तीन महिन्यासाठी जर इम्युनिटी आली तर नंतर काय तर ह्या आणि मग पुन्हा अजून पूर्वी मी तुम्हाला एका व्हिडिओत म्हणलो होतो की जे लोक असे रिकवर होतात त्यांना कमीत कमी काही आठवडे ते महिने प्रोटेक्शन असलं पाहिजे लॉजिकली स्पीकिंग मग त्यावेळेला एक इम्युनिटी पासपोर्ट अशा लोकांना द्यायचा म्हणजे हे लोक रिकवर्ड आहेत यांना आता हॉस्पिटल्समध्ये काम करता येईल यांना प्रवास करता येईल हे सुरक्षित आहेत हे पसरवणार पण नाहीत आणि संक्रमित होणार पण नाहीत अशा पद्धतीची जी संकल्पना आहे तिला देखील या गोष्टीमुळे छेद गेला आहे तर या सगळ्या गोष्टींमुळे लोकांमध्ये एक चिंतेचं वातावरण आलं आणि मला खूप मेसेजेस आले की डॉक्टर हे काय आहे तर यासाठी मी तुम्हाला थोडक्यात आपली इम्युन सिस्टीम प्रतिकारशक्ती कसं काम करते ते सांगतो तर अँटीजन म्हणजे बाहेरून येणारा प्रोटीन म्हणजे तो व्हायरस असेल बॅक्टेरिया असेल फंगस असेल हे जेव्हा शरीरात येतात त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये त्याला न्यूट्रलाईज करायला निष्क्रिय करायला अँटीबॉडी तयार होतात या देखील प्रोटीनच असतात पण या शरीरात तयार केल्या जातात आपल्या पांढऱ्या पेशींकडून आता अँटीजन जेव्हा शरीरात येतो त्यावेळेला त्याला पांढऱ्या पेशी आपल्या दोन प्रकारच्या पेशी यात मुख्यत्वे इन्व्हॉल्व होतात टी सेल्स आणि बी सेल्स या दोन्ही अँटीजनशी कम्युनिकेट करतात आपसात देखील संपर्क करतात यातून बी सेल ज्या असतात त्यांचा गुणाकार होतो आणि त्या अँटीबॉडीज तयार करतात आणि या अँटीबॉडीज या बाहेरून आलेल्या अँटीजनला निष्क्रिय करतात ही त्यांची इमिजिएट रिॲक्शन असते त्यामुळे इमिजिएटली काही प्रकारच्या अँटीबॉडीज वाढतात परंतु या अँटीबॉडी काही आठवड्यात काही दिवसात कमी होतात आणि दुसऱ्या प्रकारच्या आय जी, जी नावाच्या अँटीबॉडीज वाढायला सुरुवात होते आणि या अँटीबॉडीज काही महिने किंवा काही वर्ष रक्तात असतात त्यामुळे पुन्हा जर अशा विषाणूचा किंवा जीवाणूचा आघात झाला तर या अँटीबॉडी रक्तामध्ये असतात पूर्वीचे जे सार्स को होते दोन हजार तीनला जो सार्स आला कोरोनाचा प्रकार त्यामध्ये ती वर्षभर या अँटीबॉडीज असायच्या दोन हजार बाराला जो मेअर्स आला मिडल ईस्टमध्ये या अरबी राष्ट्रांमध्ये त्यावेळेच्या देखील अँटीबॉडीज या जो जो वर्षभर आहेत पण आता जो सार्स को टू आहे आताचा कोरोना व्हायरस या अँटीबॉडी तीन महिन्यातच संपताय त्यामुळे ही चिंतेची बाब आहे का तर ते आपण बघूयात एकदा अँटीबॉडीज आपल्या एक शरीरातनं नाहीशा झाल्या पुढे काय होतं तर या ज्या मेमरी सेल्स असतात आपल्या शरीरामध्ये तयार झालेल्या मेमरी बी सेल्स मी तुम्हाला दोन पेशीचे प्रकार सांगितले टी आणि बी त्यातल्या बीच्या मेमरी सेल तयार होतात आणि त्या आपल्या बोन मॅरोमध्ये म्हणजे हाडांच्या आत जी पोकळी असते तिथे जाऊन बसतात आणि ही मेमरी प्रदीर्घ काळ असते आणि त्यातून थोड्या थोड्या प्रमाणामध्ये अगदी मायनर प्रमाणात अँटीबॉडी तयार होत राहतात आणि जेव्हा एखादा हा व्हायरस किंवा बॅक्टेरिया पुन्हा शरीरात येतो तेव्हा त्याला डिटेक्ट केलं जातं आणि या बी सेल ज्या आहेत आपल्या मेमरी बी सेल या पटापटा यांचा गुन्हाकार होतो आणि या लवकर लवकर अँटीबॉडी तयार करतात म्हणजे पूर्वीच्या पहिल्या वेळेचं जे इन्फेक्शन आहे त्यापेक्षा हा स्पीड खूप जास्त असतो कारण त्यांना ते आठवण असते आणि ती एक मेकॅनिझम यंत्रणा आपल्या शरीरामध्ये तयार झालेली असते त्यामुळे नंतरचा येणारा आजार हा तेवढाच घातक होत नाही जरी इन्फेक्शन झालं तरी इन जनरल ते तेवढं घातक होत नाही अजून पुन्हा जर भविष्यात इन्फेक्शन झालं तर आपल्या शरीरातली ही यंत्रणा अजून जलद गतीने ॲक्ट होते आणि तिची इफिशियन्सी पुन्हा पुन्हा वाढत जाते त्यामुळे पुढे पुढे हे घातक जरी असले आजार सुरुवातीला तरी ते अगदी साधे होत चालतात अशा प्रकारे आपली इम्युनिटी डेव्हलप होत असते मित्रांनो तर हे कोरोनाच्या सध्याच्या कोरोनाच्या बाबतीत देखील होऊ शकतं का तर होऊ शकतं आपण जर लॉजिकली विचार केला जरी याच्या अँटीबॉडी तीन महिन्यामध्ये संपत असल्या तरी त्याच्या बी सेल्स आपल्या बोन मॅरोमध्ये मेमरी बी सेलच्या रूपाने अस्तित्वात राहतील हे लॉजिकल मी सांगतो आहे मी याचा कुठे पुरावा अजून तरी वाचलेला नाही कारण यावर अजून संशोधन सुरूच आहे त्यामुळे त्या राहतील आणि पुन्हा जेव्हा इन्फेक्शन कोरोनाचं होईल तेव्हा कोरोनामधून जे बाहेर आलेले आहेत लोक रिकवर झालेले आहेत यांच्या शरीरातल्या बी सेल आणि त्यांच्या इम्युनिटीला ते माहीत असेल ती मेमरी असेल ते एक्ट होईल आणि त्याच्यावर ते रिएक्शन देईल आणि त्याच्याशी फाईट करेल अजून परत भविष्यात झालं तर त्यावर अजून मोठा हल्ला हे चढवतील आणि जास्त जास्त हे एफिशियंट होत जाईल त्यामुळे भविष्यात जरी हा हल्ला झाला तरी कोरोना व्हायरसचा अटॅक होणारच आपल्याला कायमस्वरूपी इम्युनिटी त्याची येईल ये असं सध्या तरी दिसत नाहीये पण तो झाला तर तो माइल्ड व्हावा असं मला वैयक्तिकरित्या वाटतं दुसरी गोष्ट जी आहे की यामुळे लस जी तयार होते याच्यावर काही परिणाम होतील का कारण लस दिल्यानंतर देखील तुम्हाला दोन तीनच महिने अँटीबॉडीज राहणार असतील तयार होणार असतील मग पुढे काय तर मित्रो याची देखील आपल्याला काळजी करायची गरज नाही म्हणूनच मी वेळोवेळी व्हिडिओजमध्ये म्हणतोय की लसचं प्रोडक्शन करताना घाई करायला नको कारण जर तिचा इफेक्ट शॉर्ट असेल तर आपल्याला कदाचित दुसरा डोस देखील आपल्याला डस्टचा द्या लसचा द्यावा लागेल कदाचित तिसराही द्यावा लागेल जसं आपण एम आरचं वॅक्सिन देतो एम एम आर वन एम एम आर टू थ्री असे देत राहतो मुलांना त्याची पूर्ण इम्युनिटी आणि प्रोटेक्शन डेव्हलप होईपर्यंत तसं कदाचित आपल्याला या व्हायरसचं देखील एकदा वॅक्सिन घेतल्यानंतर प्रोटेक्शन काही काळासाठी मिळेल त्यानंतर सेकंड डोस बुस्टर डोस त्याला म्हणतो हे बुस्टर डोस हिपॅटायटिसचे देखील आपण घेत असतो तसे याचे डोस घ्यावे लागू शकतात हे आता येणाऱ्या संशोधनावर आपल्याला त्यावरून कळेल त्यामुळे याचं प्रॅक्टिकल सारांश काय आहे तर कोरोना तुम्हाला पुन्हा होऊ शकतो का तर हो इन्फेक्शन होऊ शकतं तो तेवढाच गंभीर होऊ शकतो का तर लॉजिकली आणि सायंटिफिकली स्पीकिंग तुमच्या बॉडीमध्ये त्याची यंत्रणा त्याच्याविरुद्ध फाईट करायची अस्तित्वात असल्यामुळे हा तेवढा गंभीर होऊ नये असं मला वाटतं अजून त्याचे खूप स्टडीज पुढे आलेले नाहीत काही आले, ना आले स्टडीज तर मी तुम्हाला त्याच्यावर अपडेट करीनच पुढचा ज्या याचा प्रॅक्टिकल मुद्दा जो आहे की हेल्थ स्टाफ डॉक्टर नर्सेस आणि इतर कोरोना योद्धे यांना कोरोना होऊन गेल्यानंतर त्यांनी मग प्रोटेक्शन स्वतःचं करायचं का तर यस मित्रांनो आता मी कोरोनातून बाहेर आलो आहे पण मी आज ड्युटीवर आलो आहे तर मी हे सगळं वापरतो आहे पेशंटला जाताना पीपी किट वापरतो आहे त्यामुळे प्रोटेक्शन माझं स्वतःचं मी पुन्हा करणं गरजेचं आहे माझ्या शरीरात अँटीबॉडीज असल्या तरी कारण आपल्याला रिस्क घ्यायला नको या गोष्टींची यापुढे देखील अॅटरिस्ट जे लोक आहेत त्यांना काळजी घेणं गरजेचं आहे जोपर्यंत यशस्वी ये लस येत नाही आणि हर्ड इम्युनिटीबद्दल जे आपण बोलतो की सत्तर टक्के लोकांमध्ये जेव्हा अँटीबॉडीज डेव्हलप होतील इम्युनिटी डेव्हलप होईल त्यावरही याचा परिणाम होईल कारण जर लोकांच्या अँटीबॉडीज कमी झाल्या तर त्या ते इम्युन राहणार नाहीत म्हणजे ही हर्ड इम्युनिटी जी संकल्पना आहे हिला देखील थोडा छेद बसतो पण त्याची आपल्याला खूप काळजी करायची गरज नाही मित्रांनो कारण लस येण्याची खूप दाट शक्यता आहे त्यावर मी एक वेगळा व्हिडिओ अजून शॉर्ट व्हिडिओ आज उद्या मला जसं जमेल तसं मी बनवणार आहे सगळ्या ज्या आघाडीवरच्या लस आहेत त्यांचं मी अपडेट तुम्हाला देईल तर लस आणि आपली स्वतःची नैसर्गिक प्रतिकारशक्ती याच्या माध्यमातून जेव्हा समाजामध्ये सत्तर टक्के लोकांना एक इम्युनिटी डेव्हलप होईल आणि याच्यावर चांगली प्रभावी औषधं अजून येतील आता सध्या काही आहेतच पण अजून येतील तेव्हा याचं नियंत्रण हळूहळू होईल त्यामुळे या गोष्टीला खूप घाबरून जाऊन बघण्याची गरज नाही याचा अर्थ एवढाच आहे की सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन जिथे जिथे आहे त्याचे नियम अजूनही आपल्याला पाळावे लागतील आणि एकदा तुम्ही कोरोनातून बाहेर आलात म्हणजे तुम्हाला आता पासपोर्ट किंवा लायसन्स मिळालं मोकळं फिरायला असा अर्थ अजिबात नाही मित्र हो सगळ्यांना ही माहिती सांगा म्हणजे सगळ्यांना वेळोवेळी शास्त्रशुद्ध असं ज्ञान ना, मिळत राहिलं तर लोकांमध्ये टेन्शन होणार ना नाही बाय बाय